पचपौली थाना क्षेत्र में सब्जी विक्रेता की जान बच गई। सब्जी विक्रेता सुबोध वासनिक महेंद्र नगर निवासी है। सब्जी विक्रेता का छोटा भाई अक्सर दोस्तों के साथ रहता है। दीपक गौर भी उसका दोस्त है। सुबोध ने अपने भाई को उसके दोस्तों से दूर रहने को कहा क्योंकि वह आपराधिक गतिविधियों में लिप्त माना जाता है। लेकिन इसकी जानकारी मिलते ही दीपक गौर और संजय नाइक ने रविवार और सोमवार के दरमियान वह भाई को साथ में रहने से क्यों मना करता है इस बात को लेकर रात में बस्ती में ही सुबोध को घेर लिया। पाचपावली पोलीस स्टेशन हद्दी मध्ये महेंद्रनगर टेका परिसर आहे। तिथे यातले फिर्यादी सुबोध शेषकांत वासनिक हा आपल्या भावाला समजून सांगत होता की यातला जो आरोपी आहे दीपक गौर त्याच्यासोबत राहू नको, तो त्याचं बॅकग्राऊंड चांगलं नाही आहे असं समजावून सांगत असताना तो दीपक गौर त्याच्याजवळ आला की आणि सांगितलं त्याला बोलला की तू असं त्याला का सांगत आहे। त्यावर त्याने सांगितलं की मी माझ्या भावाला समजवत आहे, तू तुझं काम कर। त्याचा राग मनात घेऊन तो घरी जाऊन त्यांनी देशी कट्टा आणला आणि यातील फिर्यादीसोबत भांडण आणि मारामारी करायला लागला। त्यांनी तो कट्टा त्याच्यावर उगारला, फायर पण केलं, पण त्याचं बुलेट जे आहे राऊंड त्या देशी कट्ट्याचं ते वेगळं असल्यामुळे ते फायर झालं नाही। त्यांच्यामध्ये भांडणं झाली आणि त्यानंतर ते कट्टा खाली पडला आणि तो लोक जमा झाले, त्याच्यामुळे तो दीपक गौर तिथून तो देशी कट्टा उचलून पळून गेला। त्याच्यासोबत त्याचा साथीदार संजय नाईक हा सुद्धा होता, ते दोघेही तिथून पळून गेले। फिर्यादी पोलीस स्टेशनला येऊन आम्हाला तक्रार दिली, त्या तक्रारीवरून आम्ही आरोपीविरुद्ध दीपक गौर आणि संजय नाईक अशा दोन आरोपीविरुद्ध आम्ही 307(34) आणि 525 आर्म ॲक्ट या कलमानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। इस बात को लेकर उनमें विवाद हुआ। तैश में आकर दीपक ने कमर में छिपा कर रखा हुआ देशी कट्टा निकाल दिया और सुबोध के सीने पर तान दिया, साथ ही ट्रिगर भी दबाया, लेकिन गोली फंसने के कारण फायर नहीं हुआ जिससे सुबोध की जान बच गई। कैमरा पर्सन माइकल और अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।